जो जीतेगा वही महाविकास आघाड़ी का उम्मीदवार होगा। रिश्तेदार, सगे संबंधी नहीं, तो जिसकी जीत की गारंटी है वही उम्मीदवार होगा। राहुल गांधी ने खुद महाविकास आघाड़ी को सत्ता में लाने पर फोकस किया है। 87 सीटों की घोषणा हो चुकी है, इसलिए 14 जगहों पर स्क्रीनिंग और की गई है। हम संख्याओं की गिनती नहीं कर रहे हैं, बल्कि जीतने वाले उम्मीदवारों की गिनती कर रहे हैं। जो अब महाविकास आघाड़ी 200 के पार जा रही है, कई जगहों पर पुनर्विचार किया जा रहा है। राहुल गांधी को सोशल इंजीनियरिंग की चिंता है, यह जानकारी विपक्ष के नेता विजय वडेट्टीवार ने दी। साथ ही उन्होंने रामटेक विधानसभा सीट के बारे में अलग ही संकेत दिए। तो चमचा उमेदवार, त्यामुळे कोणी किती जागा लढले याला महत्व नाही। तर महाविकास आघाडीला सत्तेमध्ये आणण्यासाठी एकेका आमदाराची गरज आहे। उमेदवार तसा स्ट्रांग असला पाहिजे। या भूमिकेतून स्वतः राहुलजींनी लक्ष घातलेलं आहे आणि आम्ही आता 87 जागा घोषित केलेल्या आहेत। आज संध्याकाळपर्यंत साधारणतः 14 जागा पुन्हा स्क्रीनिंग आणि सीसी झालेली आहे। संध्याकाळपर्यंत त्या जागा पुन्हा घोषित होणार आहे। त्यामुळे आम्ही संख्या मोजत नाही, आम्ही उमेदवार जिंकणारे मोजतो आहोत आणि तीनही पक्षांनी जिंकणारे उमेदवार मोजले ते 200 पलीकडे जातील, हा आमचा विश्वास आहे। स्क्रीनिंगने काही नाव फायनल केली होती वर्किंग कमिटीमध्ये, ती परत पुनर्विचार करण्यास सांगितलं राहुलजींनी। हो, अनेक जागावर आम्ही त्यांच्याकडे राहुलजींच्याकडे पूर्ण माहिती आहे, एकेका विधानसभा क्षेत्रातील माहिती आहे। सोशल इंजिनिअरिंगच्या संदर्भात राहुलजी फार सतर्क आहे आणि त्यांचा तो आवडता, कारण त्यांना त्यामध्ये त्यांना कळकळ आहे त्या सगळ्या गोष्टीची। त्याचं कारण असं आहे की महाराष्ट्रामध्ये देशामध्ये राहुलजी नेहमी दलित, आदिवासी या गरीब तबक्यासाठी ते सातत्यानं लढत असतात आणि म्हणून जशी प्रशासनामध्ये शासनामध्ये ही जी काही दरी आहे गरीब आणि श्रीमंताची आणि आगडे आणि पिछड्यांची, ती दरी मिटवली गेली पाहिजे आणि म्हणून पक्षामध्ये सुद्धा किंवा उमेदवार किंवा सरकार स्थापनेमध्ये सुद्धा हा हिस्सा तेवढाच असला पाहिजे, तरच या देशामध्ये बॅलन्स होऊ शकेल। म्हणून ते फार आग्रही आहेत। मायक्रो ओबीसी, ओबीसी, एससी, एसटी यांचं प्रतिनिधित्व, मायनॉरिटी यांचं प्रतिनिधित्व योग्य असलं पाहिजे, त्यांच्या संख्येनुसार असलं पाहिजे, हा त्यांचा नेहमी आग्रह राहिला आहे। आणि म्हणून मला वाटतं की एससी एसटींच्या तर रिझर्व जागा आहेत, त्या जागा त्यांना मिळणार, पण बाकी इतरांना योग्य प्रतिनिधित्व मिळावं यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी त्यांचं मत त्या ठिकाणी मांडलं आणि त्याला होल्ड केलं होतं, चर्चा करून ती तो विषय संपलेला आहे। किती मतदार संघ होते ते आम्हाला आवश्यकता असेल त्या ठिकाणी आम्हाला काही निर्णय घेण्याची आवश्यकता पडली तर तिथे आम्ही थोडा होल्डवर आहोत। दिग्रस आणि मूर्तिजापूर या दोन मतदारसंघ, दर्यापूर दोन मतदारसंघ अदला बदली झाली, आणखी काही मतदारसंघ आहे का जिथे परत अदला बदली होऊ शकते का, त्याचा विचार सुरू आहे? नक्कीच, पुन्हा 2-3 जागा अशा आहेत की ज्यावर चर्चा सुरू आहे आणि संध्याकाळपर्यंत निर्णय होईल। रामटेकच्या संदर्भात माननीय राहुलजींच्या पुढे हा विषय झाला आणि ते आम्हाला दुपारपर्यंत हा निर्णय कळवणार आहे। महान्यूज 7 के लिए विजय गावंडे, नागपूर।